नमस्कार, मी पूनम पूनम स्पेशलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर आज आपण बनवणार आहे होममेड चॉकलेट। अगदी मार्केटमध्ये मिळतात त्याच प्रकारे चॉकलेट बनतात आणि टेस्टही सेम असते, आणि त्यांना आणखी टेस्टी बनवण्यासाठी आणि फ्लेवर देण्यासाठी आपण त्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकणार आहे। तुम्ही हे चॉकलेट घरी बनवून कोणाला गिफ्ट म्हणून पण देऊ शकता। आता ख्रिसमस येत आहे, न्यू इयर येत आहे, त्यासाठी तर गिफ्ट द्यायला हे उत्तम पर्याय आहे। चला तर मग चॉकलेट बनवायला सुरुवात करूया। चॉकलेट बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक वाटी डार्क कंपाऊंड चॉकलेट, एक वाटी मिल्क कंपाऊंड चॉकलेट, ड्राय फ्रूट्स, इथं मी घेतलेलं आहे पिस्ता, काजू, बदाम, ड्राय फ्रूट्स ऑप्शनल आहे, आणि चॉकलेट मोल्ड। तुम्हाला ज्या शेपचे चॉकलेट बनवायचे आहे त्या शेपचे तुम्ही चॉकलेट मोल्ड घेऊ शकता। इथं मी सिलिकॉनचे चॉकलेट मोल्ड घेतलेले आहे, तुम्ही प्लॅस्टिकचे पण घेऊ शकता। आणि जर का तुमच्याकडे चॉकलेट मोल्ड नसतील तर तुम्ही आईस ट्रेमध्ये पण करू शकता। आधी आपण चॉकलेट मेल्ट करून घेऊ किंवा वितळून घेऊ, त्यासाठी मी इथं पाणी उकळायला ठेवलेलं आहे। आपल्याला चॉकलेट डायरेक्ट मेल्ट नाही करायचं, डबल बॉइलिंग मेथडनी चॉकलेट मेल्ट करणार आहे। तुम्ही जर का डायरेक्ट चॉकलेट मेल्ट केलं तर चॉकलेट जळते। डबल बॉइलिंग मेथड म्हणजे आपण खाली या भांड्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे, त्यावरती आपल्याला दुसरं भांडं ठेवून त्यामध्ये चॉकलेट टाकून ते मेल्ट करून घ्यायचं आहे। पाणी उकळलेलं आहे त्यावरती आपण हे दुसरं भांडं ठेवून घेऊ। गॅसची फ्लेम आपण बारीक करून घेऊ आणि त्यामध्ये घालूया चॉकलेट। आपल्याला खालच्या भांड्यामध्ये पाणी कमी टाकायचं आहे, जेणेकरून ते पाणी ज्या भांड्यामध्ये चॉकलेट टाकलेलं आहे त्याला लागायला नको। तुम्ही बघू शकता चॉकलेट मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे। चॉकलेट ऑलमोस्ट मेल्ट झालेलं आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊ। आता आपण हे गरम पाण्याच्या वाफेवरतीच मेल्ट करून घेऊ। तुम्ही बघू शकता चॉकलेट मेल्ट झालेला आहे। आता आपण हे चॉकलेट चॉकलेट मोल्डमध्ये टाकून घेऊ। आपण हे आधी अर्धे अर्धे भरून घेऊ, कारण आपल्याला यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकायचे आहे। आता आपण हे मोल्ड टॅप करून घेऊया। टॅप झालेला आहे। आता आपण यामध्ये घालूया ड्रायफ्रूट्स। ड्रायफ्रूट्स टाकून झालेले आहे, एकदा व्यवस्थित टॅप करून घेऊया। आणि आता आपण यावरती परत चॉकलेट टाकून घेऊ। यामध्ये चॉकलेट टाकून झालेलं आहे। आता आपण हे परत एकदा टॅप करून घेऊया। आपला एक मोल्ड भरून झालेला आहे। आता आपण राहिलेले चॉकलेट दुसऱ्या मोल्डमध्ये टाकूया। यामध्ये मी आधीच ड्रायफ्रूट्स टाकून घेतलेले आहे, जेणेकरून आपल्याला परत परत चॉकलेट टाकण्याची गरज नाही। या मोल्डमध्ये पण चॉकलेट टाकून झालेलं आहे। आता आपण हे टॅप करून घेऊ, जेणेकरून ते आतमध्ये गॅप असेल ती व्यवस्थित भरल्या जाईल आणि चॉकलेटला व्यवस्थित शेप येईल। या प्रकारे मी दोन्ही चॉकलेट मोल्डमध्ये चॉकलेट टाकून घेतलेलं आहे। आता आपण हे अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवूया। चॉकलेट फ्रीजमध्ये ठेवून अर्धा तास झालेला आहे। तुम्ही बघू शकता चॉकलेट व्यवस्थित सेट झालेले आहे। आता आपण चॉकलेट काढून घेऊ। आता आपण खालच्या बाजूने हे प्रेस करून घेऊ आणि चॉकलेट काढून घेऊ। तुम्ही बघू शकता किती मस्त असा शेप आलेला आहे। आता आपण सर्व चॉकलेट काढून घेऊ। मस्त, या प्रकारे मी सर्व चॉकलेट्स काढून घेतलेले आहे। आपण जेवढं चॉकलेट घेतलं होतं त्यामध्ये तीच चॉकलेट बनलेले आहे। आता आपण चॉकलेट रॅप करून घेऊया। त्यासाठी मी इथं चॉकलेट रॅपिंग पेपर घेतलेले आहे आणि त्यासाठी एक टाय घेतलेले आहे।
आता आपण चॉकलेट रॅप करून घेऊ. चॉकलेटवरती ज्या बाजूने डिझाईन आहे ती बाजू आपल्याला खालच्या साईडने ठेवायची आहे आणि चॉकलेट रॅप करायचं आहे. आणि वरच्या बाजूनी व्यवस्थित प्रेस करून घेऊ जेणेकरून आपल्या चॉकलेटवरची डिझाईन व्यवस्थित दिसेल. आणि आता आपण याला व्यवस्थित टाय बांधून घेऊ. तुम्ही बघू शकता मस्त असं चॉकलेट रॅप झालेलं आहे, अगदी बाजारात मिळते त्याप्रमाणे. आता आपण या प्रकारे सर्व चॉकलेट रॅप करून घेऊ. तर अशा प्रकारे आपले होममेड चॉकलेट बनून तयार आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच काही रेसिपींसोबत. तोपर्यंत खा मस्त, रहा स्वस्त.